ट्युरिजम खरं म्हणजे पर्यटन हो सगळ्या राज्याचो विषय असतो. आम्ही तो पर्यटन वाढवपाक केंद्रीय पर्यटन मंत्रालय हे जाय तितलो फायनान्शियल सपोर्ट सगळ्या राज्यांक करता, बजेट दिता. त्याचबरोबर आमचे तीन स्किमी आसात, जे एक स्वदेश दर्शन स्कीम, तातूंतल्यान ज्यो काही आम्ही अशी देवस्थान सारखी ज्या जाग्यार टुरिस्ट स्पॉट जे आसात ते हातूंतल्यान ऑलराउंड डेव्हलप ते सगळ्या त्या प्लेसीचो सगळो डेव्हलपमेंट करपाक लागून फंडींग करतात, ताका स्वदेश दर्शन स्कीम म्हणटात. ती परत आम्ही ह्या वर्सभरांक रिव्यू केल्या, तातून आणिल्लेशे मातशे बाकी गोष्टी जोडल्यात आणि एक भव्य आणि मोठे कमी हेजे काम करून ते दिसनाशिल्ले. परंतु एक प्रोजेक्ट घेतलो जाल्यार तो संपूर्ण टोटल प्रोजेक्ट घेऊन त्या स्थानाचो डेव्हलपमेंट करप अशें तातूंतल्यान चल्ला. दुसरी जी स्किम आसा ती प्रसाद म्हणून, त्या प्रसाद तुमच्या ज्यो आमच्यो काही आर्कोलॉजिकल ज्यो सायट आहात तातूंत लोक जे पळोवपाक येतात तांकां सगळे तरेची सुविधा थंय उत्पन्न करपाक आमी अशे तरेचे फंडींग तांकां करतात. त्याचबरोबर आयकॉनिक सायट ज्यो आसात, ज्यो काही पुरातन आतां पासून किंवा युनेस्कोन ज्यो हे केल्ल्यो आसात तांचे खंय तरी डेव्हलपमेंट जावचो, ती एक स्कीम आमची वेगळी आसा. अशे तरेच्या दोन तीन स्किमाच्या माध्यमातून राज्याक आम्ही संपूर्ण मदत करतात. आणि खासियत या गोष्टीची अशी आहे की बाकीच्यो केंद्र सरकारच्यो स्किमी आसात त्यो 60-40 अशा बेजीचेर असतात किंवा 50-50, पण ह्या हातून आम्ही 100% खर्च टुरिझम मिनिस्ट्री पर्यटन मंत्रालया केंद्राशी करतात. सो आणि ह्या हातूंतल्यान तश्यो आमी एक प्रोजेक्ट फाटी आशिल्ले हांवें येवचे पयली म्हणजे कोलवा बीचाचे काही अडचणी ज्यो आसात त्यो हे करप. पण आता आम्ही ती टोटल स्कीम घेतल्या, म्हणजे टोटल ती बीच जो आसा कोला बीच असतो आणि एक कलंगूट बीच असतो असे टोटल स्कीम घेऊन सगळो जो खर्च तो ह्या स्वदेश दर्शन स्कीमच्या माध्यमातून आम्ही घेतले. त्याचबरोबर प्रसाद स्कीमच्या अंदर ओल्ड गोवा बोमजी जी साईट असा चर्चीची तिचं डेव्हलपमेंट प्रपोजल पास झालं असा. काल पण आम्ही आमचा टुरिझम मिनिस्टर रोहन खोटे दिल्लीक आयलो, आम्ही ते आमच्याकडे आयले, आम्ही आपले जो कॅबिनेट मिनिस्टर बाब किशन रेड्डी हांच्या बरोबर बसून ज्यो स्किमी तेणी हाडिल्ल्यो त्यो सगळ्यो आम्ही तांकां दिवपाक लायल्यात आणि गोंयांत जास्तीत जास्त जे कितें जाय ते दिवपाचे आश्वासन आम्ही तांचे कडल्यान घेतला, आम्ही तांकां दिल्ले आसा. अशें करून टुरिझमाक जो जो कितें गोंया खातीर जे कितें लागतले ते आमी निश्चितपणे प्रायोरिटीचे दितले. सर किती अडचणी आहात कोलवा बीच ज्या बीचाची एरिया भितर तुम्ही म्हटले न्ही आता काही थंय आनी फेसिलिटी निर्माण करपाचो प्रोजेक्ट ते तयार करतात लक्षात आयले आणि जे कितले साधारण 98 कोटीचो आनी प्रोजेक्ट आम्ही गोंयची गोंयची इकॉनॉमी आहे टुरिझमाचेर आता मायनिंग बंद झाले टुरिझमाचेर लोड येयलो आसा हे जे आमकां पूर्ण जाणीव आसा. म्हणून केंद्र सरकारान विचार केल्लो आसा की गोंया सरकार राज्यान जे मायनिंगाचे मेन इन्कम तातूंत मेळटा ते स्टॉप जाल्ले कारणान जास्तीत जास्त गोंयांक सपोर्ट दिवप अशें आमी ठरयले आसा. भाऊ टुरिझम मिनिस्टर आहात, ताणें म्हणलं की गोंयात चढ स्पेंड करपी टुरिस्ट येना आणि ते अट्रॅक्ट करपाची तांची एक प्लॅन आसतलो. सेंट्रल मिनिस्ट्री जी आसा टुरिझम ती कशी हेल्प करू शकता? आम्ही म्हणलं जे प्रोजेक्ट तांच्या मनाक आसा आणि आमच्या त्या हातून रुल्स रेग्युलेशन ध्यानात दवरून जे कितें मॅक्झिमम आम्ही देऊ शकतात, फॉर एग्जाम्पल खंय तरी गोल्फ कोर्स ते करतले किंवा एक ओशिनेरियम करतले, म्हणजे आज गोंय हे बिचाचे सगळे आसा नुस्त्याची माहिती संपूर्ण जग आज तो आमचे कडेन येना, किंवा काही वॉटर स्पोर्ट्स जे आसात वॉटर स्पोर्ट्स म्हणजे वेगळ्या राज्यांनी उदकाचे खेळ भुरग्यां खातीर असे पार्क्स असतात त्या संदर्भात असे दोन तीन प्रोजेक्टाचेर चर्चा आमची झाली आणि संपूर्ण पूर्ण सपोर्ट जिथं मॅक्झिमम जे सपोर्ट दिवस तो सपोर्ट आम्ही त्यांना दितो. दुसरे इको टुरिझम जो असा त्याचा खूपसो एक आवाज जाता इको टुरिझम, पण कितले प्रभावीपणे ते जायना इको डेव्हलप करपाचे इको टुरिझम. हय कितें आसा त्यो फॉर्मेलिटी आहा ते करूंकूच जाय, म्हजे मनाक आसा पण तो प्रपोजल घालले शिवाय आम्ही फंडींग दितले कशे. पण आमी तांकां सांगले की तुमच्या मनाक जे कितें आसा इको टुरिझम आसतलो, मायस टुरिझम आसतलो, बीच टुरिझम आसतलो, सगळ्यो ज्यो गोश्टी आहा एग्रो टुरिझम आसतलो, वेलनेस टुरिझम आसतलो, सगळे हातूंतल्यान जे कितें तुमकां करणे शक्य आहा ते आमकां प्रपोजल धाडून दिया, आमी मॅक्झिमम दिवपाचो प्रयत्न करता जाल्यार तांकां आमी आशा. साधारणशी गोंयां खातीर टोटल पर्यटना खातीर कितलो केंद्र सरकार हे दिता अनुदान दिता साधारण प्रोजेक्ट जर खरो करून जर बरो आसत न्ही जाल्यार केंद्र सरकार पयशांचे पळयना, कारण गोंय हे हिंदुस्थानाचेच पर्यटन केंद्र ना जगाचे पर्यटन केंद्र आसा, त्याच पद्दतीन आमी तांकां तितलोच अमाऊंट आमी प्रायोरिटी दिवन आमी गोंयांत चढ. ब्युरो रिपोर्ट प्रायम.